खडसे माझ्यापेक्षा मोठे आहेत, आम्ही त्यांच्या पाया सुद्धा पडलोय. गुलाबराव पाटील. मुख्यमंत्री शिंदे हे 27 जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. याच कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. या कार्यक्रमात 75,000 लोकांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलंय. या सर्वांना शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ देण्यात येणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू असल्याचंही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यात गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी, काहीतरी मार्गणी घेईल असं सुद्धा खडसेंनी म्हटलं होतं. यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्ह्याचं नव्हे हा माफी मागणे आणि न मागणं हा इगोचा विषय आहे. हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, आम्ही त्यांच्या पाया सुद्धा पडलोय. मी माफी मागावी असं फार मोठं खडसेंना वाटत असेल तर त्यांनी चहा प्यायला यावं असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. अजित पवार यांचा स्वभाव आहे, जिथे त्यांना काही आवडत नाही तिथे ते सरळ बोलत असतात. कदाचित विरोधी पक्षनेते पदापेक्षा त्यांना पक्ष कार्यामध्ये जास्त आवड असेल, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत ही बाब असावी आणि त्यांनी ती पक्षासमोर मांडल्या असतील. शेवटी त्यांच्या पक्षाचा विषय आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. कोविड काळात शिंदे कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराबाबत आरोप केले जात आहेत. आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे, मात्र आरोप सिद्ध करण्याकरिता त्यांनी पुढे यावं असं आमचे आव्हान असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलंय. राज्यामध्ये शासन आपल्याद्वारे हा जो उपक्रम सुरू केलेला आहे या सरकारने, त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जनतेमध्ये जात आहेत आणि तिथल्या लोकांना ज्या योजना शासनाकडे जाऊन लोक घेतात ते शासन जाऊन आता लोकांकडे देत आहे, अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा दौरा जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 27 तारखेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 75,000 लोकांचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे की त्यांना लाभ देण्यात येईल, त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे. अजितदादा म्हणत आहेत की मला विरोधी पक्ष नेतेपदापासून कार्यमुक्त करा, एक प्रकारे नाराज दिसत आहेत, ते काय सांगा? त्यांचा तो स्वभाव आहे, त्यांना जिथे आवडत नाही तिथे ते सरळ बोलत असतात, त्यामुळे ते बोलले असतील. कदाचित त्यांना विरोधी पक्ष नेत्यापेक्षा त्यांच्या पक्ष कार्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये या गोष्टी त्यांच्या पक्षासमोर मांडल्या असतील. शेवटी हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. अजित पवार म्हणाले की दारी कुरवडू नका, कामं करा असा टोला जाय मुख्यमंत्र्यांना लगावला. पक्षाला सूचना करणं त्यांचं काम आहे, त्यांच्या पक्षाला, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाला सूचना केल्या असतील. भाऊ, माहीममध्ये उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबांचे पोस्टर लागलेले आहेत. मला त्याच्यातली कल्पना नाही, पण लावले असतील तर ही बाब चुकीची आहे, त्याचा निषेध केला पाहिजे. भाऊ, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे की कोविड काळात शिंदे कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराबाबत आरोप केलेला आहे त्यांनी. आरोप करणं हे त्यांचं काम आहे, पण आरोप सिद्ध करण्याकरता त्यांनी पुढे यावं असं आमचं आव्हान आहे. न्यायालयाचा प्रश्न आहे, आपल्या कोर्टाची तारीख होती आणि त्या तारीखमध्ये आपल्याला दंड ठोकवण्यात आलेला आहे, आरोप हे एकनाथराव खडसे यांनी केलेले. नाही बघा, ही जुनी केस आहे, जवळपास 5 वर्षापूर्वी हा दाखल केला गेला होता दावा, त्याच्यामध्ये तो इथे फेटाळण्यात आला, ते हायकोर्टात गेले, हायकोर्टात त्यांना 20,000 रुपये दंड करावा लागला, दंड केला खडसेंना. पुन्हा त्यांना सांगितलं की खाली जा, ते खाली आले, त्यांनी 3 लाख रुपये डिपॉझिट भरली. मी त्या दिवशी मुंबईत मीटिंगला होतो, त्याच्यामुळे माझ्या वकिलांनी अर्ज दिला होता आणि त्यांनी तो कोर्टाने मान्य पण केला आणि 500 रुपये दंड केला. त्यांची प्रोसिजर आहे, शेवटी न्यायालय मोठं आहे. त्याचा विषय आहे माफी मागणं, माफी न मागणं हा इगोचा विषय आहे. ते माझ्यापेक्षा मोठे आहे, कधी आले असतील आम्ही त्यांचे पाया पडलेलो आहे. आता त्यांना याच्यामध्ये फार मोठं वाटत असेल माफी मागावी तर त्यांनी चहा प्यायला यावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.